सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स। सरकारचा एक मंत्री एक भूमिका मानतो, सरकारचे दुसरे मंत्री त्यावर वेगळी भूमिका मांडतात। मग सरकार म्हणून सामूहिक भूमिका आहे की नाही? तुम्हाला सरकार म्हणून सामूहिकपणे हे सरकार चालवायचं आहे की नाही? मंत्रिमंडळातील मंत्र्यावर मुख्यमंत्री म्हणून किंवा उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचा कंट्रोल आहे की नाही? भूमिका स्पष्ट असली पाहिजे मराठा आंदोलनाच्या संदर्भात। मग ते ओबीसीचे नेते असताना भुजबळ साहेब जर असे म्हणत असतील, मग मी जर ओबीसीचा माणूस आहे, ती स्वाभाविक भावना आहे, ती स्वाभाविक त्याचं उत्तर आहे। तुम्ही ज्या पद्धतीनं हे प्रकरण हाताळलात, सरकार म्हणून तुम्हाला जे देता येईल, मराठा समाजाला आरक्षण देण्याला विरोध असायचं काही कारण नाही। तुमची भूमिका होती की 50% आत आम्ही देणार नाही। भूमिका कोणी मांडली? सरकारने मांडली। त्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही मराठवाड्यापुरती ओबीसीच्या कुणबी जातीच्या नोंदी तपासू, त्यानंतर मर्यादा मराठवाड्यापुरती होती, त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रासाठी जीआर काढला, महाराष्ट्रातील ओबीसींच्या जाती तपास ओबीसीच्या आपल्या कुणबीच्या नोंदी तपासल्या जाणार। आणि ते झाल्यानंतर आता अशी मागणी येते की सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्या। ती जी वारंवार भूमिका बदलते आहे, तर या भूमिकेवर नेमकी भूमिका सरकारची काय हे स्पष्ट होण्याची आवश्यकता आहे। आणि अशा स्थितीमध्ये की